गाईज गोप्रो, आता तुम्ही लाइटिंग बघू शकता. मी बाहेर आलो आहे, परत माझ्या स्टुडिओच्या बाहेर आलो आहे. आता आपण जाऊया घरी. मला त्या सरांनी सजेस्ट केलंच होतं की बाबा गोप्रोचा हे दुसरा जो मोनोपॉड आहे तो 3600 काय 800 रुपयाला पडत होता, तो घ्यावा. काय आज आजी चिकन चिकन आहे ना के? आणि ते ब्लॉगिंग चालू आहे. आमच्या घरी ब्लॉगिंग बघायला असतात सगळे. मम्मी बनवलेलं आहे चिकन, मस्त चिकन खाऊया. आणि मग माझं दररोजचं रुटीन आहे, म्युझिकचं रुटीन असतं माझं दररोजचं, ते करायचंय मला. जेवण झाल्यावर आपल्याला स्टुडिओमध्ये जाऊन म्युझिकचं काम करायचं. मी दररोज बाहेर फिरतो आहे कंटिन्यू, आणि काही ना काहीतरी शूटचं काम असल्यामुळे मला माझ्या गाण्याची कामं करायला मिळत नाहीत फटाफट. माझ्याकडे जी गाणी येतात, जे ते रॅप सॉंगचं जो प्रोडक्शन असेल, म्युझिक प्रोडक्शन, तो जॉनर मी पटकन बनवतो. EDM जॉनर मी पटकन बनवतो. तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे, कसं काय काय बनवलंय मम्मी. काजू आणि चिकन, कलेजी, काकडी. आमच्याकडे ब्लॉग चालू असतात तर आपण एक घास खाऊया मस्तपैकी. खतरनाक. पहिलं तर लिंबू पिळलंच पाहिजे. आमच्या घरी मी तर बेडवर बसतो मस्तपैकी, किंवा टेबल आहे आमचं त्याच्यावर बसतो. आणि किंवा मॉमनी जसं मांडीवर घेतलं बघितलं, म्हणजे आम्ही खाली जास्ती ठेवत नाही ताट. आजी पण तशीच बसली बघा, खाली ठेवत नाही आम्ही ताट, आम्ही मांडीवर घेऊनच बसतो. कारण खाली ठेवण्यापेक्षा कुशीत ठेवून जेवलेलं चांगलं असतं असं मॉम बोलते. जेवण अन्न कुशीत ठेवून जेवलेलं चांगलं असतं. चला, कलेजी, सुका कलेजी, कांदा, चिकन रस्सा, काजू. बघा खतरनाक. थँक्यू मम्मी, थँक्यू थँक्यू. मी आलो आहे माझ्या स्टुडिओमध्ये आणि मी घेऊन आलो आहे आंबे. मस्तपैकी आंबे खाणार आहे, फ्रेश होऊन मस्तपैकी काम करत बसणार आहे. आज खूप लेट झालाय, तसं कन्सिस्टन्सी रहेगा यूट्यूब में तो मिलेगा रिस्पॉन्स. तर आता माझ्यासोबत आहे अख्खी भाऊ चिपळूणचे रॅपर. इथे कुठेतरी स्नेक सापाचा पिल्लू आलाय, तर आम्ही जातोय बघायला. आमचं नशीब खराब आहे, हे दोघं गेले सुजल आणि रणजित. चला आता शेवटी स्टुडिओला आलोय. हे लोक कुठे गायबच झाले, आता आम्ही काम करत बसतो. मी बोललो बघीन तरी सापाचा पिल्लो कसं आहे. आज स्टुडिओमध्ये आहेत आमचे अक्की भाऊ चिपळूणचे रॅपर. आम्ही रेकॉर्डिंग करतोय माझ्या स्टुडिओला. आता दोन ट्रॅक झालेले आहेत, म्हणजे म्युझिक तयार झालेले आहे. आमचं पण थोडं ढिंचॅक सॉन्ग एक आहे आणि एक सरप्राईज आहे. त्याचं अक्की भाऊंचं नवीन गाणं येणार आहे, ते नक्की तुम्ही बघा. त्याचं चॅनल त्यांचं चेक करा, अक्की भाऊ चिपळूणचा रॅपर असं सर्च केलं तरी यूट्यूबला येतं. अरे लाज वाटते तुम्हाला दोघं गेला सोडून. ते अरे कुठे भेटलाय? हा हिला आम्ही कॅमेरा वॅमेरा काढून आम्ही तयार. टेन्शन आलेलं वाटतंय की पुढचा हप्ता कसा भरलाय. फिरणारी खुर्ची आणली. फिरणारी खुर्ची पण आहे आमच्याकडे, गरीब होम स्टुडिओ आमचा. बघून घ्या तुम्ही, दोन पिशे इथे एक, इथे एक, आणि रेकॉर्डिंग रूम इथे आतमध्ये आहे. चल दाखवूया. बीटवर घेतोस ना? बीटवर, बीटवर पसारा आहे सध्या. हे काय हेल हेल हेल. आणि हे किक स्टुडिओज आमचा गरीबाचा होम स्टुडिओ आहे. चला, हे आमच्या स्टुडिओमधलं कीबोर्ड, हे ड्रॉइंग पॅड आहे माझा, ग्राफिक पॅड ज्याच्यात मी ऑटोमेशन वगैरे ड्रॉ करतो. हे आमचे यामा HS5 आणि हा काय माहिती नेपाली कोणतरी आहे. चला रेकॉर्ड करूया. AC लाव रे आपला. AC कूलर मागवलाय आता. AC ला कूलर पण भारी आहे रे, तेवढंच भेटत 1500 वाला. चला अक्की भाऊ गेलेले आहेत आतमध्ये, मी ट्रॅक लोड करतो. तर ट्रॅक मी दाखवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला, पण ठीक आहे. हा ब्लॉग फक्त माझं स्टुडिओ सेक्शन कसं असतं हे दाखवण्यासाठी आहे. अक्की भाऊ तयारीत आहेत. आमची बीट तयार आहे. बीट आता मी दाखवू नाही शकत कारण ओरिजिनल काम आहे.
असं हां शेवटी रेकॉर्डिंग झाली नाही आज कारण अक्की भावाचा गळा बसलेला आहे आणि बघूया सर्दी खोकला सगळं तर ॲटलिस्ट आम्ही स्ट्रक्चर बनवून घेतलं आहे. दोन ट्रॅक्स मी आयडिया घेतली आहे. आता दोन ट्रॅकवर आम्ही काम करतो आहे. एक ट्रॅक त्यांचा ऑलरेडी रिलीज झालेला आहे यूट्यूबवर जसं मी सांगितलं. त्यांचं चॅनल चेक करा. आणि आत्ता दोन ट्रॅक्स म्हणजे दोन ट्रॅक्सचे बीट रेडी आहेत. स्ट्रक्चर पण डोक्यात आहे माझं म्हणजे ऑलमोस्ट समजलं आहे. आता वोकल्स फक्त राहिले ते जरा ओके झाले आमचे साहेब तर मग येतील. तब्येत ओके झाल्यावर मग भेटूया परत. बघूया गाणं झालं की तुम्हाला यूट्यूबवर त्यांच्या दिसेलच. आक्यू भाऊ चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. हा ब्लॉग कधी येईल त्याच्यानंतर हे गाणं आलं असेल किंवा ऑलरेडी असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. चला तर मित्रांनो आता पाऊस पडतोय. राजन बोलतोय नको दादा बाहेर नको जाऊया पावसात. 40,000 नको कॅमेरा भिजवायला. तुला भिजवतो ना. चलो गाईस पाऊस आलेला आहे. हॅलो गाईस हॅलो गाईस हे राजन है ये मैं हूं. फोन हे डिलीट करायला लागल. काय छत्री घेऊन जा. मी भिजलो तर तू पण भिजचल माझ्याबरोबर जरा. तू काय खातेस गप 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 हे काय काय चाललंय काय काय चावतीयस. नको नको काय आकर नाही मला पहिलं सांग काय काय खाते आजी. हॅलो म्हणजे असा बस नंतर पुढे करायचं तर असा प्रकार पुढे खालती गाडी चालू आहे का. आता असेल भेटेल किती येतील. कॅमेरा फुल ओपन करतोय आणि लांब पर्यंत किती हाईट जाते बघूया. तर आता हाईट बघू शकता तुम्ही. आवाज एवढ्या डिस्टन्स मध्ये आहे बघूया किती आहे. ही काठी चांगली आहे ऍक्शन प्रूची. ठीक आहे गोप्रो लावण्याची त्याच्यात बोलतात ना एक प्रकारे या मोनोपॉडची थोडी काय बोलतात लायकी नाही लायकी नाही बोलू शकतो. 400 रुपयात म्हणजे थोडं मेटलचं थोडं नरम आहे. क्वालिटी एकदम लो आहे आणि भीती वाटते पडेल तुटेल. याच्यासाठी बेस्ट गोप्रोचाच पाहिजे मोनोपॉड. घेऊया चिकन रोल आणि मग जाऊया आपण. दुधाची पिशवी घ्यायची आहे. घरचं सामान थोडंसं घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे. जो तो कॅमेराच बघतो इकडे जाता येतं की काय करतोय नेमका. फोन कॅमेरावर हा कॅमेरा आहे. माझा चॅनल आहे ना यूट्यूब चॅनल आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय म्हणते चेहऱ्यावर ना ओळखलं. काय आहात कुठे मॅडम. कामत्याच आहे. तू हाईस काय बघितलं तू बघतो तर केक घेते. चल चला. आम्ही चिकन रोल आणलेले आहेत खूप दिवसांनी. व्हेज रोल आणि चिकन रोल आजीला आवडतात. आजी आवडतात ना. दूध आणलंय आणि हे आणलंय. आता रोल आणलेत. आम्ही रोल खाणार आहोत. आमच्या स्टुडिओला खूप टाइमानंतर प्रथमेश आणि मनोज आलेला आहे. गाण्याचं काम आमचं वर्षभर चाललंय. आमच्या पावसात दिलेलं. जसं आक्की भाऊ आलेले तसे जे आमचे कस्टमर आहेत स्टुडिओचे. चला तर मित्रांनो आता मी जेवून झालेलो आहे. आता वाजलेले आहेत 9:30. त्या आलेला आहे सिद्धांत. कारण सिद्धांतचे दोन ट्रॅक तयार होत आहेत माझ्याकडे. ते ट्रॅक मी सांगणार नाही. त्याची प्रोफाईल बघा तुम्ही इन्स्टावर त्याला फॉलो करा. ओके लिंक खाली टाक अशी फरमाईश आली आहे मित्राची. तर मी लिंक टाकेन या ब्लॉगच्या खाली. सिद्धांतला फॉलो करा. सिड सिंगर फॉर यू असं अशा प्रोफाईलची नाव आहे इंस्टाग्रामवर. यूट्यूबवर पण यूट्यूबवर सिद्ध मोहिते आहे. तर त्याचे तो कवर ट्रॅक्स वगैरे तो गिटार प्ले करतो. माझ्याकडे कवर ट्रॅक्स बनवतो तो. तुम्ही त्याचा नक्की चॅनल चेक करा आणि त्याला फॉलो करा. मगाशी स्वप्नाली आणि तिचा हबी आलेला. लाईट गेलेली म्हणून मला दाखवता आलं नाही. ब्लॉगमध्ये येत आहे. अरे तिने एक गिफ्ट आणलं आहे माझ्यासाठी दाखवून तुम्हाला. आणि हे आणलेलं स्वप्नालीने गिफ्ट बर्थडेचं. काल होता वाढदिवस पण तिने आज दिला मला.
ती फोटोज घ्यायला आलेली. तिच्या बहिणीचं लग्न होतं, त्याचे मी फोटोज काढलेले, तर ती फोटो ते राहिलेले घ्यायचे तिला, तर ती घ्यायला आलेली. चला आता खोलूया डेअरी मिल्क आणि खाऊया. आधी खाशील ना? घे फोड मग. सॉलिड मोठी आहे. थँक्स टू स्वप्न लिया, खरंच थँक्यू. स्वप्नाली माझी कॉलेज फ्रेंड होती, ती खूप टायमानंतर माझ्या होम स्टुडिओला आली. चल टाटा आजी, काम करतो तिथे. तर सिद्धांतला पण देऊया. सिद्धांत घे घे. काल आम्ही दोघं पण रात्रभर झोपलो नव्हतो, गाण्याचे काम केलं आम्ही. काल एक ट्रॅक तयार केला ना आपण, म्हणजे चार ट्रॅकची म्हणजे चालू आहे. चला मग आता काम करूया स्टुडिओमध्ये. सिद्धांत रेकॉर्डिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.